पनवेल महापालिका क्षेत्रात वाढत्या चोऱ्या, महिलांची सुरक्षा आणि वाहतूक कोंडीवर नियंत्रणासाठी पालिका प्रशासन शहरभर 1300 CCTV कॅमेरे लावणार आहेत. कॅमेरा आणि नियंत्रण कक्ष यासाठी पालिका तब्बल 120 कोटी रुपये खर्च करणार आहे. पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेपासून पालिका क्षेत्रात CCTV कॅमेऱ्यांचे जाळे उभे करा अशी मागणी पोलीस विभागाकडून केली जात होती. नुकतेच नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे हेही यासाठी आग्रही होते. आयुक्त भारंबे आणि पालिका आयुक्त गणेश देशमुख यांची याबाबत चर्चा झाल्यानंतर CCTV लावण्याच्या प्रक्रियेला वेग आला. शहरातील मुख्य चौकांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी कॅमेरे लावले जाणार आहेत. या कॅमेऱ्यांमधील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस विभागाच्या नियंत्रण कक्षासोबत कॅमेऱ्यांची जोडणी केली जाईल. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. त्यामध्ये महिला सक्षमीकरण आणि महिलांची सुरक्षा यासाठी प्राधान्याने तरतूद केल्याचे पालिकेने स्पष्ट केले.